प्रदक्षिणा पथावरती संगमरवराचे 22 शिलालेख उभारण्यात आले आहेत, त्यामध्ये काशीची महती मांडण्यात आली आहे. या कॉरिडॉरमध्ये 24 भवनही तयार करण्यात आली आहेत. या भवनांमध्ये मुख्य मंदिर परिसर, मंदिर चौक, मुमुक्षु भवन, भाविकांच्या सोयीसाठी सुविधा केंद्र, 4 शॉपिंग संकुलं, बहुविध हॉल, सिटी म्युझियम, वाराणसी गॅलरी, जलपान केंद्र, व्ह्यू कॅफे अशा असंख्य गोष्टी असणार आहेत. रात्रीच्या वेळी हे धाम आकर्षक दिसण्यासाठी विद्युत रोषणाईसाठी 5000 विविध प्रकारच्या लाईट्स येथे बसवण्यात आल्या आहेत. खास प्रकारच्या या लाईट्स दिवसा, दुपारी आणि रात्री रंग बदलत राहतील. आध्यात्मिक पुस्तकं पाहायची असतील तर येथे वैदिक केंद्रही तयार करण्यात आले आहे. कॉरिडॉर लोकार्पणाच्या निमित्तानं काशीला उत्सवाचं स्वरूप प्राप्त झालंय. सरकारी भवन नाक्यानाक्यावरती चौका चौकात विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हात जोडून नदी पलीकडच्या लोकांना नमस्कार करतायत, ती थेट दृश्य आपण पाहत आहोत. वाराणसीमध्ये नागरिकांनी आपली स्वतःची घरं, कार्यालयही सजवली आहेत. एक प्रकारचा सांस्कृतिक कार्यक्रमाचं रूप संपूर्ण वाराणसीला प्राप्त झालंय. दिवाळीप्रमाणेच दिव्यांची रोषणाई करण्यात आली आहे. कॉरिडॉरपर्यंत जाणाऱ्या मार्गावरील प्रत्येक भवनाला लाल रंगाने सजवण्यात आलंय. या मार्गातील मशिदीलाही लाल रंग देण्यात आलाय. तेव्हा या सजावटीमध्ये अडथळा निर्माण झाला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी नदीपलीकडील नागरिकांना, भाविकांना नमस्कार करतायत, हात दाखवतायत, ती थेट दृश्य आपण पाहत आहोत. लोकार्पणाच्या या कार्यक्रमामध्ये देशभरातून 3000 पाहुणे सहभागी होणार आहेत. भाजप शासित राज्यातील मुख्यमंत्र्यांसह आमदार, खासदारांना निमंत्रण धाडण्यात आलंय. देशभरातून येणार असलेल्या साधू संतांच्या आदरातिथ्याची जबाबदारी त्यांच्यावरती सोपवण्यात आली आहे. शिवभक्त अहिल्याबाई होळकर यांनी 350 वर्षापूर्वी सध्याच्या श्री काशी विश्वनाथ मंदिराची निर्मिती केली होती असं सांगितलं जातं. तर 2000 वर्ग मीटरवरती पसरलेल्या मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी भाविकांना अरुंद गल्ली आणि रस्त्यातून जावं लागत असे. देवळात खूपच कमी जागा होती, तिथपर्यंत पोहोचणं हे आजारी आणि ज्येष्ठ नागरिकांना कठीण जात होतं. त्यानंतर आता कॉरिडॉर हा प्रकल्प हाती घेतल्यानंतर तिथे पोहोचणं आता सोपं होणार आहे. सुटसुटीत असा भव्य दिव्य हा प्रकल्प आहे, त्यामुळे भाविकांची चांगल्या प्रकारे सोय होणार आहे. साधारणतः 350 वर्षापूर्वी या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला होता. त्यानंतर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते काशी विश्वनाथ धामचं लोकार्पण होत आहे. यानिमित्तानं देशभरामध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. देशभरामध्ये उत्साहाचं वातावरण आहे. काही वेळातच पंतप्रधान नरेंद्र मोदी काशी विश्वेश्वराच्या मंदिरामध्ये दाखल होतील.
या प्रकल्पाचा शिलान्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 मार्च 2019 मध्ये केला होता। त्यानंतर या प्रकल्पाचा पहिला टप्पा पूर्ण झालेला आहे आणि या मंदिराचं लोकार्पण होत आहे। वाराणसी मधली ही थेट दृश्य आपण पाहत आहोत। वाराणसी मध्ये आनंदाचं वातावरण आहे, उत्साहाचं वातावरण आहे। बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या या काशी विश्वनाथ मंदिराचं लोकार्पण आज होत आहे। तसे चार धामांपैकी एक असलेलं काशी विश्वनाथ धाम या धामाचं लोकार्पण होत आहे। वाराणसीचा हा परिसर, गंगा नदीचा हा किनारा भाविकांनी फुलून गेलाय। मागील 1.5 वर्षामध्ये कोरोना या संकटामुळे येथे भाविकांना गर्दी करण्यास मज्जा होता, मात्र आता काशी विश्वेश्वराचं मंदिर आजपासून हा दर्शनासाठी हे खुलं झालेलं आहे, त्यामुळे भाविकांनी येथे गर्दी केल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते आहे। अतिशय भव्य दिव्य असा हा प्रकल्प आहे। काही वेळातच पंतप्रधान नरेंद्र मोदी या प्रकल्पाचं उद्घाटन करतील। काशी विश्वनाथ धाम या प्रकल्पाचं उद्घाटन काही वेळात होणार आहे। या कॉरिडोरची वैशिष्ट्ये आपण पुन्हा एकदा जाणून घेणार आहोत। 5 लाख चौरस स्क्वेअर मीटर एवढ्या भव्य क्षेत्रामध्ये हा प्रकल्प बांधण्यात येणार आहे। या प्रकल्पाचा पहिला टप्पा पूर्ण झालेला आहे। हा कॉरिडोर प्रकल्प 3 भागांमध्ये विभागला गेलाय। मंदिराचा मुख्य भाग हा लाल बलुआ दगडांनी तयार करण्यात आलाय। यामध्ये 4 मोठी प्रवेशद्वारे तयार करण्यात आली आहेत। चारही बाजूंनी प्रदक्षिणेसाठी मार्ग तयार करण्यात आलाय। या प्रदक्षिणा पथावरती संगमरवराचे 22 शिलालेख उभारण्यात आले आहेत। त्यावरती काशीची महती मांडण्यात आली आहे। कॉरिडॉर मध्ये 24 भवनही तयार करण्यात आली आहेत। ड्रोनच्या माध्यमातली ही दृश्य आपण पाहत आहोत। गंगा नदीच्या तीराची ही दृश्य आहेत। ड्रोनच्या सहाय्याने ही दृश्य आपण पाहत आहोत। वाराणसीची ही दृश्य आहेत। काही वेळातच पंतप्रधान नरेंद्र मोदी काशी विश्वेश्वराच्या मंदिरामध्ये दाखल होतील।
काशी विश्वनाथ धाम इतका भव्य स्वरूपामध्ये हा प्रकल्प तयार करण्यात आलाय. एकाच वेळी 2 लाखांहून अधिक भाविक येथे एकत्र जमू शकतात, त्यांची सोय होऊ शकते. गंगा नदीच्या किनारी काशी विश्वेश्वराचं मंदिर आहे. काशी विश्वनाथ धाम या प्रकल्पामध्ये मुमुक्षु भवन बनवण्यात आले. मुमुक्षु भवन यासाठी बनवण्यात आले, मोक्ष प्राप्तीसाठी. अनेक जण काशीमध्ये दाखल होतात, त्यांच्यासाठी हे मुमुक्षु भवन साकारण्यात आलंय. ते या मुमुक्षु भवनामध्ये राहू शकतात. साडेतीनशे वर्षापूर्वी अहिल्याबाई होळकरांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला होता. त्यानंतर 1835 मध्ये महाराज रणजित सिंह यांनी या मंदिराच्या कळसावरती सोन्याचा कळस चढवला होता. त्यानंतर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मंदिराचं लोकार्पण होत आहे. या कॉरिडॉर प्रोजेक्ट मध्ये एकूण 24 भवन आहेत. या भवनामध्ये म्युझियम देखील आहे. या म्युझियम मध्ये अनेक गोष्टी आपल्याला पाहता येऊ शकतात. काशीचा इतिहास सांगणाऱ्या या गोष्टी या म्युझियम मध्ये संकलित करून ठेवल्या आहेत, संग्रहित करून ठेवल्या आहेत. लोकार्पणाच्या या कार्यक्रमासाठी शहरी आणि ग्रामीण भागामधील 3361 प्रसाद वितरण केंद्र बनवण्यात आली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारकिर्दीमधला हा महत्वाकांक्षी असा प्रकल्प समजला जातो. काही वेळातच नरेंद्र मोदी काशी विश्वेश्वराच्या मंदिरामध्ये दाखल होतील.